नमस्ते. माझ्या गावामध्ये म्हणजे आटपाडी तालुक्यामध्ये आणि जे माझं मतदारसंघ येतं आटपाडी खानापूर विधानसभेचं, या गावामध्ये शेरेवाडी म्हणून एक गाव आहे. या गावाने पाणी फाउंडेशनसाठी 2 वेळा पारितोषिक मिळवलेले आहेत. एक तालुक्यामध्ये प्रथम येण्याचं आणि दुसरं साधारण तेच आहे. तर ह्या गावाला साधारण छोटंसं गाव आहे, पण लोकांमध्ये जिद्द एवढी आहे की हे गाव जर तुम्ही संधी दिली किंवा तुम्ही चॅलेंज दिलं कोणतंही, त्या लोकांना मोफत फुकट काही नको आहे. तुम्ही चॅलेंज द्या, ती गाव प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व्ह होण्यासाठी तयार आहे. पाणी फाउंडेशनमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. या गावाला सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी, काही नेत्यांनी, बऱ्यापैकी सगळ्या नेत्यांनी सपोर्ट देऊन, पाठबळ देऊन हे गाव, या गावातली लोकांना मोटिवेशन करून देऊन, या गावातल्या लोकांना प्रोत्साहन देऊन, त्या लोकांना थोडक्यात ॲक्टिवेट केलेलं. आणि हे गाव असं आहे, या गावातील प्रत्येकजण, तुम्ही कोणतंही चॅलेंज द्या, पण त्या गावामध्ये विकास अशा पद्धतीनं झाला पाहिजे असं त्या लोकांचं मत आहे. की हे गाव जसं आपण स्मार्ट विलेज करतो किंवा उत्कृष्ट आदर्श गाव करतो, यामध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी, प्रत्येक टास्कमध्ये हे गाव चॅलेंज आपण दिलं तर ते गाव प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला तयार आहे. या गावाला फुकट काही नको आहे. तुम्ही या, तुम्ही त्यांना सांगा हे आपल्याला करावं लागतं आहे, मग आपण हे करू. हे गाव प्रत्येक गोष्टी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. 2 वेळा पाणी फाउंडेशनमध्ये या गावानं नंबर काढलेला आहे. या गावाला संधी पाहिजे, आपण संधी सोडायला नाही पाहिजे. मला आपले लोकलचे जे कोणी नेते असतील, माननीय आमदार असतील, यांचे प्रयत्न चालूच आहेत. गव्हर्नमेंट फंडातून जे वेगवेगळे फंड आहेत त्या माध्यमातून विकास चालूच आहे. पण याच्या व्यतिरिक्त हे गाव अजून 2 पावलं पुढं आहे. या गावाला चॅलेंज स्वीकारायची, या गावाची तयारी आहे. आपल्याला या गावाला स्मार्ट विलेजमध्ये लवकरात लवकर घेऊन गेलं पाहिजे ही माझी विनंती आहे. माननीय पर्यटन मंत्री, आपल्याला संधी आहे या गावामध्ये, या गावामधील लोकांना साथ देण्याची, या गावातील लोकांना या गावाला स्मार्ट बनवण्याची. तर आपल्याला पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून खूप काही करता येईल. पण विचार, माझ्याच तालुक्यातलं अजून एक गाव आहे मुढेवाडी. या गावातील लोकांचं सुद्धा असंच आहे. तुम्ही संधी द्या, तुम्ही त्यांना सपोर्ट करा. त्या गावाला सुद्धा बदल करण्याची इच्छा आहे. त्या गावाचा सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळतो. तर माननीय पर्यटन मंत्री, आपल्याला एक संधी आहे. या गावाला आपण वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. स्मार्ट विलेजमध्ये आपल्याला त्यांना सपोर्ट करू शकतो. तर या लोकांचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक आपली संस्कृती जपून, त्या लोकांची संस्कृती परंपरा जपून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे ती लोकं आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि त्या पद्धतीनं त्यांचा विकास ते स्वतः करू शकतात. बाकीचं जे चाललेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातनं फंड्स येणं, वेगवेगळ्या क्षेत्रातनं येणं, तर ते येतच आहेत. आपल्याला वेगळ्या माध्यमातून त्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी काय करता येईल, हे आपल्याला पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला त्यांना सपोर्ट करता येईल, याचाही आपण विचार करा.